नमस्कार, मी धीरज डांडके, कृषी प्रधान टीव्ही मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. पाहूया आजच्या विशेष घडामोडी. हजारो वर्षाच्या पौराणिक महत्व असलेली जगविख्यात लोणार सरोवरातील सासू सुनेच्या नावाने प्रचलित असलेली विहीर तब्बल 19 वर्षानंतर पाण्याबाहेर आली आहे. सततच्या वाढत्या तापमानामुळे सरोवराचे पाणी आटत असल्यामुळे ही विहीर आता पूर्णपणे पाण्याच्या बाहेर आली असून ही विहीर पाहण्यासाठी पर्यटक सरोवराला भेट देत आहे. बुलढाणा जिल्ह्यातील लोणार सरोवरातील पुरातन काळातील विहीर तब्बल 19 वर्षानंतर दिसू लागली असल्याने पर्यटकांची गर्दी पाहायस मिळत आहे. या विहिरीचे अर्धे पाणी गोड तर अर्धे पाणी खारे असते. नेहमी सरोवराच्या पाण्याच्या खाली ही विहीर असते, त्यामुळे ही विहीर दिसत नाही, पण आता ही विहीर दिसू लागली. सरोवराच्या पायथ्याशी पौराणिक महत्व असलेल्या कमळजा माता मंदिराच्या एकदम समोर ही विहीर आहे. हजारो वर्षापूर्वीपासून ही विहीर इथे अस्तित्वात आहे. या विहिरीचं असं वैशिष्ट्य होतं, पूर्वी या विहिरीमध्ये एका साईडला गोड पाणी होतं, एका साईडला खारं पाणी होतं. पूर्वीचे लोक हे पाणी प्यायचे, पण मधल्या काळामध्ये सरोवराच्या पाण्याची वाढ झाली आणि ही जी विहीर आहे पाण्याखाली बुडालेली होती. आता 19 वर्षानंतर पुन्हा ही जे सरोवराचं पाणी हे कमी झालेलं आहे, त्याच्यामुळे पुन्हा ही ओपन झालेली ही विहीर आहे. बुलढाण्यामध्येच पाण्यासारखं इतकं काही आहे की मी तर म्हणेल की बुलढाणेवाल्यांनी बाहेरगावी न जाता अगोदर पूर्ण बुलढाण्याचं दर्शन घ्यावं, राज्यातल्या इतर पर्यटकांनी पण इथे यावं. बुलढाण्यात, बुलढाणा जिल्ह्यामध्ये अगदी भरभरून ऐतिहासिक पर्यटन स्थळं आहेत, धार्मिक स्थळं आहेत, त्या स्थळांचा लाभ घ्यावा अशी मी विनंती करेल. कमळजा मातेच्या मंदिरासमोर असलेली ही विहीर यात्रेकरूंची तहान भागवत असे जाणकार सांगतात. संपूर्ण तलावात मिठासारखे खारे पाणी, मात्र या विहिरीत अर्धे गोड पाणी असणे हे एक नैसर्गिक चमत्कारच आहे. ही विहीर बाहेर येण्याचे कारण म्हणजे सध्या होत असलेले बाष्पीभवन आणि ग्लोबल वॉर्मिंग आणि बदलते हवामान, यामुळे सरोवरातील पाणी कमी होत आहे. सन 1972 मध्ये दुष्काळ पडल्यावर पहिल्यांदा जेव्हा सरोवर कोरडे झाले होते तेव्हा ही विहीर दिसली होती, तर 19 वर्षापूर्वी देखील ही विहीर पाण्याबाहेर आली होती. आता आज पुन्हा ही विहीर पाण्याबाहेर आली आहे. सततचे वाढलेले तापमानामुळे सरोवराचे पाणी आटू लागले आहे, त्यामुळे ही विहीर बाहेर आली आहे. देवानंद सानप, ब्युरो रिपोर्ट, कृषी प्रधान टीव्ही, लोणार, बुलढाणा. आता आपण पाहू शकता आपले चॅनल आपल्या मोबाईलवर, त्यासाठी सबस्क्राईब करा कृषी प्रधान टीव्हीचे युट्यूब चॅनल. पुन्हा भेटूया काही नवीन घडामोडीसह, तोपर्यंत नमस्कार.